नमस्कार, सहारा प्रणाम। सीने कट्ट्याच्या विशेष भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मंडळी, दहशतवाद ही समस्या आज संपूर्ण देशासमोर नव्हे संपूर्ण जगासमोर आहे। 26 नोव्हेंबर 2008 रोजी असाच एक दहशतवादाचा क्रूर चेहरा आपल्या सगळ्यांच्या समोर आला आणि अख्खं जग हादरलं। त्या तीन रात्रींनी मुंबईकरांनाच नव्हे तर अख्ख्या जगाला हादरवून टाकलं। मात्र त्याच वेळेला आणखीन एक नवा अध्याय आपल्या सगळ्यांच्या समोर आला आणि तो म्हणजे मुंबईकरांच्या शौर्याचा। एकीकडे अनेक निष्पापांचे बळी जात असताना सामान्य मुंबईकर, मुंबई पोलीस आणि कमांडोच्या साथीनं या सगळ्यांनी दहशतवादाचा कडा मोडून काढला। मुंबईकरांच्या या कणखर धाडसाला समय मुंबईचा खामोश है जो ये वो सदा है, वो जो नहीं है वो कह रहा है। साथियों तुमको मिले जीत ही जीत सदा, बस इतना याद रहे एक साथी और भी था। म्हणजे 26-11 मुंबईकर आणि मुंबई पोलीस यांच्यावर आलेल्या या अनाहूत संकटानं सगळेच या तीन रात्रीनंतर अशा अनेक रात्री गेल्या ज्यामध्ये ना मुंबई झोपली ना मुंबईकर। आणि अशाच कुठल्या तरी एका रात्रीमध्ये संवेदनशील अभिनेत्री आणि निर्माती असलेल्या एका तरुणीनं मुंबईकरांचं हे स्पिरिट पडद्यावर साकारायचं ठरवलं आणि त्याच ठिकाणी उदयाला आली हॅलो जय हिंद या चित्रपटाची संकल्पना। दुर्गे कुंकू नको विस्तावला, आज सुप्रीम कोर्ट ने मेरी फांसी रोक दी। तुम्हारे घर में घुसकर कौशल और आज यहाँ बैठकर बिरयानी खा रहा हूँ। अमेरिके ने लाजेन ला घर घुस मार लसन या हराम कोरला का तपर जपून ठेवलोय। घटनेचं मान राखल्या जातो इथे। शिवाजी पवारला फाशी दे, चुकलो तर नाही होते, अजून लढाई संपली नाही। सिनेकट्ट्याच्या आजच्या विशेष भागामध्ये याच संकल्पनेविषयी आणि संपूर्ण चित्रपटाच्या निर्मितीविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय या चित्रपटाची निर्माती तृप्ती भोईर आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना। तुमचं दोघांचंही स्वागत आहे। आणि मंडळी, या सगळ्यांच्या सोबतीला आहेत, या दोघांच्याही सोबतीला आहेत जागृत मुंबईकरांच्या अग्रभागी नेहमीच असलेली मुंबईतली ही तरुणाई। मी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो, तुम्ही सगळेजण इथे आलात। माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तृप्ती तुला, मुळात ही घटना घडली आणि त्यानंतर त्याचा स्पार्क कुठेतरी जाणवला, खूप काही घडलं त्या तीन रात्रींमध्ये, पण अशी कोणती गोष्ट होती ज्याच्यामुळे या गोष्टीवरती चित्रपट करावा, ते पडद्यावर साकारावं असं तुला वाटलं? ज्यावेळी घटना घडली तेव्हा मी इथे नव्हते, मी बंगलोरला होते आणि तिथे बसून हे सगळं पाहत होते टीव्हीवर। मला आईचा फोन आलेला, त्यावेळी तिथे सगळं घडत होतं, अगदी अंगावर काटा येत होता, सगळं ठीक आहे। म्हणजे पण आपण कालांतराने आपल्याला एक सवय झाली आहे की त्या गोष्टी विसरून पुन्हा नव्याने उभं राहायची, तसं मीही विसरले, मी मान्य करते ती गोष्ट। आणि ज्यावेळी विनीता कमट्यांचं पुस्तक वाचलं मी, टू द लास्ट बुलेट, ते अचानक मला असं झालं की अरे आपण सगळेजण त्यामधून गेलेले नाही म्हणून आपल्याला त्याचं सुख दुःख काहीच नसतं। जे त्यातून गेले आहेत त्यांना आजही तो तेवढाच धक्का आहे किंवा ते विसरले नाही। आपण विसरतो पण का आपल्याबरोबर घडत नाही, आपल्या घरातल्यांबरोबर घडत नाही। विनीता कामदेंच्या पुस्तकाने मला आठवण करून दिली की आपण किती बेजबाबदार आहोत, आपण या प्रश्नांची उत्तरं अजून दिलीच नाहीयेत, आपण या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजे।
या देशाचं नागरिक म्हणून या प्रत्येक देशवासींचं हे कर्तव्य आहे की हे जे काही घडतंय त्याच्या विरोधात काहीतरी रिएक्ट व्हायला पाहिजे. ना की ठीक आहे झालं आणि मेणबत्ती लावून विसरलो. मेणबत्ती लावून विसरणाऱ्यांपैकी मी भारतीय नाही हे कुठेतरी मला जाणवलं आणि मग मला असं वाटलं की 26/11 याच्या विरोधात सिनेमा हा झालाच पाहिजे. आणि कसाब जी लोक या 26/11 मध्ये शहीद झाली आहेत त्यांचे चेहरे आजही तुम्ही पाहिलेत तर त्यांचे डोळे आजही न्याय मागतात. त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळालेला नाही ते आपल्याकडून न्यायाची अपेक्षा करतात. विनीता कामटेच्या पुस्तकामधून ते मला जाणवलं. मग या कसाबचं काहीतरी व्हायला पाहिजे. एकतर त्याला हकलून दिलं पाहिजे भारतातून कारण का त्याचा खर्च आपल्याला परवडण्यासारखा नाहीये. नाहीतर त्याला फासावर लटकवलं तरी पाहिजे. एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून गजेंद्र अहिरेंकडे पाहिलं जातं. ज्या वेळेला या चित्रपटाची स्टोरी पटकथा स्क्रीन प्ले जे व्हॉट एव्हर तुमच्याकडे आलं आहे त्यानंतरची पहिली रिएक्शन काय होती आणि हा चित्रपट करावा ऍज अ दिग्दर्शक म्हणून ऍज अ डिरेक्टर म्हणून काय वाटलं? एकतर हे सगळं अहेर आलं नाही ते मी लिहिलं. तृप्तीने मला ते पुस्तक आणून दिलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं जे तिच्या लक्षात आलं तेच की हा एक खूप महत्वाचा सिनेमा आहे आपण याच्याकडे डोळसपणे पाहायला हवं. आणि मग मी त्या कथेवरती काम सुरू केलं त्या पुस्तकातल्या नव्हे. मला जे दिसलं ते असं की ही कथा फक्त त्या पुस्तकातली नाहीये तर मुंबईच्या गर्दीत भाजी घेत फिरणाऱ्या कुठल्या तरी दुर्गा पवारची पण असू शकते. ट्रेनमधनं फिरणारी बाई, मुलांना शाळेत सोडायला चाललेली बाई, पोळ्या लाटून नवऱ्यासाठी डबा बनवणारी बाई, अशी एक अत्यंत सर्वसामान्य बाई माझ्या डोळ्यासमोर आली मुंबईतली. आणि मला असं जाणवलं की ही हिचं कुटुंब हिचा नवरा अशी लाखो कुटुंब मुंबईमध्ये. तर यातल्या कुणाच्या बाबतीत जर अशी घटना घडते तर काय होऊ शकतं? आणि इथं ती कथा सुरू झाली आणि ती मुंबईची गोष्ट झाली, मुंबईतल्या सर्वसामान्य माणसाची गोष्ट झाली. हळूहळू ती फक्त मुंबईची राहिली नाही, ती महाराष्ट्रातली झाली, देशातली झाली. त्याला एक संपूर्ण व्यापक दृष्टिकोन आला आणि बघता बघता एका आपण किती सहज आणि किती छान आयुष्य जगत असतो. त्या दुर्गापूरला दोन मुलं असतात, तिचा नवरा कामावर जात असतो, त्याचा महिन्याचा पगार येत असतो, ती डबा बनवत असते, मुलं शाळेत जात असतात, ती बाजारात जात असते, इतकं ती गणपती नाचत असते, दिवाळी दसरा करत असते. ह्या सगळ्या हॅपी मुमेंट वरती, ह्या सगळ्या सरळ सरळ जगणाऱ्या माणसांवरती काहीतरी इतकं भीषण कुठल्याही क्षणी घडू शकतं. 13 वेळा बॉम्बस्फोट झालेले आहेत, लाखो लोक मेलेली आहेत, कित्येक आयुष्यातून उठलेले आहेत. आणि आपण काय फक्त पुढच्या बॉम्बस्फोटाची वाट बघत बसायचे का? आपण रिॲक्ट नाही होत आहोत का? तर लेखक म्हणून मला असं वाटलं आपण हे रिॲक्ट झालं पाहिजे. म्हणून मग मी त्या चित्रपटाची कथा अशी लिहिली की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतील, काहीतरी म्हणणं मांडता येईल आणि एक रिॲक्शन देता येईल. आणि आम्ही थेट तो सिनेमा केला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सुमारे 250 निष्पाप नागरिकांचे तसेच पोलीस अधिकाऱ्यांचे बळी घेणाऱ्या अजमल कत्ताब याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. आपल्याकडे मुंबईतली काही मुलं आहेत जी महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. विचारा, आपल्यासमोर गजेंद्र अहिरे आहेत, निर्माते आहेत. माझा प्रश्न असा होता की म्हणजे ज्या कसाबनी इकडे आपल्या इंडियामध्ये येऊन म्हणजे आपल्या देशात येऊन एवढं आपल्या सैनिकांना मारलं आणि हे ते केलं म्हणजे एवढ्या सैनिकांना मारलं त्यांनी, त्या सैनिकांच्या घरी तर काही पैसे देऊन त्यांना हे केलं गेलं, त्यांना काही पैसे देऊन त्यांचं मिटवलं गेलं. पण त्या कसाबला 3 वर्षांमध्ये 81 कोटी रुपये खर्च करून घेतले त्यांना. तर हे म्हणजे काय आपल्या देशाचं असं सरकार आहे की जो दुसऱ्या देशातनं येऊन आपल्या देशात येऊन आपल्या सैनिकांना मारेल त्यांच्यासाठी एवढे पैसे खर्च करणं आणि आपल्या देशातल्या सैनिकांसाठी एवढे काही पैसे खर्च करून त्यांना बस त्यांच्या मिटवून टाकणं आहे सगळं. तर हे त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे की ज्या पद्धतीनं सरकार कसाबला ट्रीट करत आहे, आपल्या संपूर्ण सिनेमामधून जे काही आउटपुट निघालंय त्याच्यामधून याच्यावर काही प्रकाश जोड टाकण्याचा प्रयत्न आहे का? निश्चित हा प्रश्न आहे सिनेमामध्ये. म्हणजे आमच्या चर्चेतून नेहमीच हा प्रश्न उभा राहत गेला की त्याला आपण का पोचतोय? लादेनला घरात घुसून अमेरिकेने मारलाच ना, मग आपण याला का पोचतोय? असा माझ्या प्रश्न पिक्चरमध्ये डायरेक्ट कमिशनला प्रश्न आहे. एक सिस्टीम आहे आपली, घटनेचा मान राखला जातो तिथे, असं माझ्या चित्रपटातला सिनियर ऑफिसर म्हणतो. पण जर ही सिस्टीम अशा पद्धतीने सहन करायला लावणार असेल आणि तर त्या सिस्टीमबद्दल आपण आता विचार करायची वेळ आली.
जे काय कायदे आपण बनवले ते माणसाने माणसासाठी बनवलेले आहेत. ह्या समाज रचना आणि जी काय सिस्टीम जी व्यवस्था आपण म्हणतो ती माणसानेच माणसासाठी बनवलेली आहे. आणि ती जर काही अशी अन्यायकारक असेल तर त्याचा पहिल्यापासून बेसिक विचार व्हायला पाहिजे असं माझा सिनेमा डायरेक्ट म्हणतो. निश्चितपणे तृप्ती निर्माती आहेस, अभिनेत्री आहेस, पण सगळ्यात पहिल्यांदा तू एक स्त्री आहेस. या संपूर्ण जो काही घटना घडली त्यामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झाले, अनेक पोलीस त्यांना वीरगती आली, शहीद झाले. त्यानंतर जी काही स्थिती त्या कुटुंबावरती आली ती तुला जाणवली असेल हे सगळं करत असताना, त्यावरती एक स्त्री म्हणून तुझी काय प्रतिक्रिया आहे? अंगावर काटा येतो आणि जिवंतपणे नर्क कसं असू शकतं ते भोगतायत, कसं असू शकतं नाही ते भोगतायत. कारण का घरचा करता करविता कमविणारा मोठा ऑफिसर पर्यंत ठीक आहे, त्यांच्याकडे त्यांचं काहीतरी आधीचं कमवलेलं पण असतं. पण जिथे कॉन्स्टेबल, मी आज पोलीस लाईनमध्ये फिरते, पोलीस लाईनमध्ये गेल्यानंतर वाईट या गोष्टीचं वाटतं की या मुंबईचं रक्षण करणारा, या महाराष्ट्राचं रक्षण करणारा तो कॉन्स्टेबल जो या रस्त्यावर उभा राहतो तो त्या चाळीतून बाहेर पडतो ज्या चाळीमध्ये कॉमन संडास बाथरूम असतो. त्या चाळीतल्या रूममध्ये वरून पाणी टपकतं पावसाळ्याच्या वेळी, त्या चाळीमध्ये कुठल्याच सुखसोयी नाही. आणि ज्याचा त्याला एकतर पगार खूप, आत्ताच ते सहावं वेतन त्यांना सुरू झालंय, पगार खूप कमी असतो, त्यामधून त्यांचं ते घरभाडं सुद्धा सरकार कापून घेतं, त्यांना लोन नाही मिळत, ब्लॅक लिस्टेड आहेत ते. एवढ्या सगळ्या त्रासामधून तो नवरा घर चालवत असतो, आणून बायकोला पैसा देतो, आणि तोच जेव्हा नाहीसा होतो तेव्हा काय होत असेल याची कल्पना करून अंगावर काटा येतो. कारण का महागाई एवढी वाढली आहे, आपण जीवाचं काय झालं ते सगळं सोडूया, अगदी याचं बोलूया की मुलांची पोटं कशी भरतील, मुलांची शिक्षण कशी होते, काय होत असेल त्यांचं. झाले शहीद, प्रत्येकाने येऊन हार तुरे दिले, सगळं झालं, पण शेवटी परिस्थिती आहे ना पोटापाण्याची, कठीण आहे ते सगळं. आणि यांना जाऊन मी जेव्हा भेटले तेव्हा पेन्शन सुद्धा यांना मिळत नाही. आता ते गेले जे आहेत त्यांना जेवढे, म्हणजे नुसतीच अभ्यास करत असं नाही, पोलिसांची आबाळ आहे की त्यांना नंतर पेन्शनही मिळत नाही. तुम्ही तुमच्या पगारामध्ये जे काही बचत केलेलं आहे त्यातच तुम्ही पुढचं, तुमचं मेडिक्लेम नाही, काहीच नाही. मग मला हा प्रश्न नेहमीच पडाय, म्हणजे जेव्हा आता याचं चित्रीकरण चाललेलं, निर्मिती चाललेली, तेव्हा मला वाईट या गोष्टीचं वाटवतं की ज्याने संरक्षण केलं त्याला कुठलीही सोय किंवा काहीही सवलती नाही, पण ज्याने येऊन 200 लोकांची जीवहानी केली, आम्हाला चिरडलं एखाद्या किड्या मुंग्यांसारखं, त्याच्यासाठी स्टीलचं जेल आणि माझा संरक्षण करणारा पोलीस त्याला टपकणारं घर, हा न्याय इथला आहे. वाईट वाटतं या गोष्टीचं. आणि मार्ग हॅलो जय हिंद ह्या सिनेमातून काहीतरी निघेल असं वाटतं. गजेंद्रजी, याच संपूर्ण ज्या त्या तृप्तीने सांगितलं, जी स्थिती तिने पाहिली, अर्थात एक दिग्दर्शक म्हणून सातत्यानं तुम्ही तिच्या बरोबर होता, तुम्ही हे सगळं पाहिलं असेल, एक संवेदनशील दिग्दर्शकापेक्षा एक संवेदनशील व्यक्ती म्हणून कशा पद्धतीची प्रतिक्रिया असेल या संपूर्ण प्रकारावरती? जे आता तृप्ती म्हणाली ते अनुभव आम्ही आत्ता या सिनेमाच्या अभ्यासात घेतले, त्याच्या आधीही घेतले, आपण ते पाहतच होतो, आपण बघतोय रस्त्यावरती लोक हे पांडू म्हणतात. पांडू म्हणजे काय? पांडुरंग हे माहितीये का पांडू म्हणणाऱ्याला? उन्हात उभार पोलिसांच्या ड्युटीचे कास कोणी मोजतोय का? माझ्या चित्रपटामध्ये हा प्रश्न आहे. पोलीस जेव्हा एखाद्या चोराच्या मागे धावतो तेव्हा तो उलटून वार करण्याची परवा पोलीस करतात का? दुसरी गोष्ट, पोलीस जागा असतो म्हणून सर्वसामान्य माणूस शांत झोपतो याचा शांत झोपणाऱ्या माणसांनी विचार केलाय का? त्याच्यानंतर ही जी काय त्यांची लाईफस्टाईल आहे ती सिनेमात येते. शिवाय त्यांच्याकडे गाडीतून जातोय आपण तेव्हा बघतो का उन्हात सिग्नलवरती तो उभा असलेला माणूस याला मन भावना आहे असा आपण विचार करतो का? खाकी कपड्यात घातलेला माणूस म्हणजे कोणीतरी परग्रहावरनं आलेला आहे का? वगैरे वगैरे. तर ह्या मेंटॅलिटीचा विचार त्या सिनेमामध्ये झालेला आहे. पोलिसाला एक कुटुंब आहे, तो कुटुंब वत्सल आहे, त्याला भाचे आहेत, त्याला पुतणे आहेत, किंवा असं बघ, पोलीस म्हणजे माणूस नाही का? असं अशी जी मेंटॅलिटी झालेली आहे ना त्याच्यावरती हा सिनेमा. बरं, सिनेमा सुद्धा आपण आज मागच्या 80 वर्षातले सिनेमे काढले तर पोलिसाला माणूस म्हणून बघणारा सिनेमा किती आहेत, किती सिनेमे आहेत?
एक माणूस त्या वेळेचा सोडला. त्यानंतर पोलीस म्हणजे आयदर सुपर हिरो किंवा तो क्लायमॅक्सला उशिरा येणारा एक युनिट, म्हणून त्याची टिहाळणी आणि हेटाळणी ऑलवेज. तर हे चांगलं नाही आहे हा भाग त्या सिनेमात आलाय. मला याच विषयावरती तुम्हा दोघांशी बोलायचं आहे, माझा प्रश्न आहे तुम्हाला. मात्र त्याच्या अगोदर मी जाणाऱ्या छोट्याशा ब्रेकवरती, हॅलो जय हिंद नावाचा चित्रपट रिलीज झालाय 25 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि आपण हा चित्रपट सगळेजण पाहत आहात, त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. मात्र तरी सुद्धा त्याच्या पाठीमागची जी काही भूमिका आहे ती विशद करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. तुर्तास घेणार आहे एक छोटीशी विश्रांती. फिल्में सिर्फ तीन चीजों की वजह से चलती है, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. बालों के गिरने का कारण आइए पता लगाएं. ये नया टेस्टर दिखाए इसकी वजह है डैंड्रफ. इसका उपाय हेड एंड शोल्डर्स एंटी हेयर फॉल. डैंड्रफ हटाए 100%, बाल गिरे 95% तक कम. ट्राई करके देखिए हेड एंड शोल्डर्स एंटी हेयर फॉल. हेयर वर्क्स हमारी मॉम के बालों पर पोल्यूशन सन स्टाइलिंग से मेरे बाल घास जैसे दिखने लगे. पीश है नो पैंटीन टोटल डैमेज केयर. नो घास नो डैमेज उन्नी होती है. नया पैंटीन टोटल डैमेज केयर. विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पण आता म्हटलं की अशा पद्धतीचा विचार कोणी करतं का. माझा थोडासा उलटा प्रश्न आहे या सगळ्याला. ज्या पद्धतीनं असा विचार होतोय त्याच वेळेला पोलिसांमधले भ्रष्टाचार, पोलिसांमधले नराधम या सुद्धा घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या आणि त्या महाराष्ट्रानं जवळून पाहिल्या, हादरलं महाराष्ट्र या सगळ्या घटनांनी. त्याबद्दलच्या रिॲक्शन पोलिसांमधली ह्या जो काही एक अँगल आहे हाही अँगल तेवढाच खरा आहे आणि तो समाजाला पटत नाही, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया. नाही, नाण्याला दोन्ही बाजू असणारच आहेत, निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी असणार आहेत. माणूस म्हटल्यावरती त्याला शेडरित्व असणारच आहे, पोलिसांनाही आहेत. तर तसं तो जगजागीर भाग आहे भ्रष्टाचार आणि त्यांनी ज्या पद्धतीने अत्याचार केले हाही भाग असणारच आहे. पण माझा सिनेमा हा त्याच्या पॉझिटिव्ह बाजूकडे बघतोय. एक ती सिस्टीम आहे ना शेवटी, त्या सिस्टीम असेल तर तुम्ही ही वाईट 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 कसं म्हणणार. त्याची गरज आहे ना सोसायटीला. तर मग त्यातल्या काही चांगल्या गोष्टींना आपण हायलाईट करता येईल का बघूयात ना. त्या चांगल्या गोष्टींविषयी चांगलं बोलता येईल का बघूया. त्याचं मनोबल वाढवता येईल का बघूया. कारण ती सिस्टीम आपल्याला वापरायची आहे, ती सिस्टीम आपल्या सोबत असायला हवी आहे. ती सोसायटीची गरज आहे. त्यामुळे त्याच्याविषयी पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत, ज्या नाही समोर आल्या, ज्यावर नाही वाच्यता झाली, ज्याच्याविषयी नाही बोललं गेलं, सतत निगेटिव्ह बोललं गेलं, तर त्याच्या पॉझिटिव्हिटीकडे आम्ही बघण्याचा त्याच्यातनं प्रयत्न. निश्चितपणे पॉझिटिव्हिटीकडे बघण्याचा प्रयत्न आहे निर्मात्यांचा आणि दिग्दर्शकांचा. पुढचा प्रश्न विचारायला हरकत नाही, विचार. सर, माझा हा प्रश्न होता की 26 अग्रज इत्यादी ते हल्लं झालं, त्याच्याने पूर्ण भारत हल्लं. पॉइंट ऑफ व्ह्यू होता सर, आपला किंवा सैनिक दुसऱ्या क्षेत्रात जातो किंवा दुसऱ्या स्टेटला जातो, तिकडे काहीतरी क्राईम होतो तर त्याला तिकडे लवकरच ठार करून देतात. आणि जेव्हा आपल्या इंडियामध्ये त्यांनी एवढा मोठा हल्ला केला, पूर्ण भारत हलवला, त्याला असं काय म्हणजे का त्याला लवकर अटॅक्स काय करत नाही, त्याच्यावरती का लवकर हे नाही घेत. किंवा अजून पॉइंट ऑफ व्ह्यू होता बोलायचं की एवढी महागाई वाढली आहे, हे सर्व झालंय, त्याच्यावरती एवढा खर्च का. शासनाच्या दृष्टिकोनातून त्यांना म्हणायचं आहे की महागाई वाढली आहे आणि एका नको असलेल्या व्यक्तीला आपण पोचतो आहोत. अर्थात आपण हे मगाचपासून त्याच विषयावर बोलतोय, पण तरी सुद्धा त्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून काय सांगा किंवा तृप्ती. हाच प्रश्न आम्ही सिनेमातून विचारला. नाही, काय आहे की आम्ही हाच प्रश्न आम्हाला पडला म्हणून आम्ही हा सिनेमा केला. खरं तर ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हा सिनेमा आहे. आणि फक्त असं नाहीये, आमच्याकडे बोलायला सिनेमा हे माध्यम आहे
आणि आम्ही बोलतोय आणि त्याचं आम्ही उत्तरी सिनेमामध्ये दिलेलं आहे ड्रॅमॅटिकली. पण तरी सुद्धा आम्ही जेव्हा मोठ्या अधिकाऱ्यांशी बोललो याच्याविषयी तेव्हा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला तेव्हा असं आणि आम्हा दोघांना असं उत्तर दिलं होतं की त्याच्याकडून काही आपल्याला एव्हिडन्स हवे होते म्हणून त्याला आतापर्यंत ठेवलं. त्यावर आम्ही असं उत्तर त्यांना दिलं होतं, आम्ही असा प्रश्न विचारला होता अरे मग 3 वर्ष आता पिऊन चोथा झाला की मग का त्याला आतापर्यंत जिवंत ठेवलंय. तर त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, तिकडच्या लोकांची तीच इच्छा आहे की आम्ही याला मारावं म्हणून आम्ही मारत नाही. तेव्हा आम्ही त्यांना एक प्रश्न केला, मग आमच्या भावनांचं काय, आमची माणसं गेली, आमच्या मुलाबाळांचा जो निधी आहे जो टॅक्स आम्ही भरतो त्या टॅक्स मधून जो पैसा तुम्ही त्याच्यावर खर्च करताय जे आमच्या विकासासाठी व्हायला पाहिजे, तर हा आमच्यावर अन्यायच आहे. आमच्या भावनांचं काय? अमेरिकेने लादेनला मारलं, इमिजिएट रिएक्ट झालं, त्यामुळे आज तिकडचा प्रत्येक नागरिक हा आपल्या राष्ट्राबद्दल येस आम्ही न्यायाच्या विरुद्धात बोलणार. आणि आपल्याकडचा आपली संस्कृती आपल्याला असं शिकवते की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सगळ्यात जास्त वाईट, किंवा हे आपल्याकडे असं आपल्याला संस्कृतीत शिकवलं जातं पण त्याचं आपल्याकडे काहीही आचरणात आणलं जात नाही. याचं मलाही वाईट वाटत होतं, गजेंद्रजींनाही वाटत, म्हणून आम्ही त्यांच्याशी बोललो अधिकाऱ्यांशी, पण आम्ही तिथून अशीच निराशा घेऊन परत आलो. आणि मग या निराशा, हे बघ तू रिएक्ट झाला नाहीस, तुम्ही काय करता, हे सगळं आपण प्रश्न विचारण्याऐवजी ना आपण स्वतःला गुन्हेगार म्हणून उभं करायचं आणि आरशामध्ये उभं राहून स्वतःला विचारायचं की तू का हिजड्यासारखा जगलास आणि गप्प बसलास, 3 वर्ष तुम्ही गप्प बसलात म्हणून हे होतंय आणि आता 4थं वर्ष सुद्धा लागेल आणि 4थं वर्ष सुद्धा असं संपेल जोपर्यंत तुम्ही आवाज नाही उठवणार ना तोपर्यंत हे असंच चालणार आहे. निश्चितपणे हीच भूमिका या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडायची आहे प्रेक्षक हो. कर्मधर्म सहयोगानं एखादा मंत्री गटातला कोणी मंत्री किंवा एखादे नेते, सन्माननीय आदरणीय नेते महाराष्ट्राचे जर हा कार्यक्रम पाहत असतील, सर्वसामान्य माणसाच्या मनातून उठलेल्या या वेदना आहेत, ही म्हणणी आहेत, ही गाराणी आहेत आणि ती तुम्ही ऐकायची आहात कारण तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आहात आणि जनतेनं तुम्हाला त्यासाठी त्या ठिकाणी नेऊन बसवलं आहे. त्यामुळे जनतेचं जे काही म्हणणं आहे, आज तृप्ती या ठिकाणी जरी निर्माती म्हणून बसली असली, अभिनेत्री म्हणून बसली असली, तरी सुद्धा ती बेसिकली महाराष्ट्राची एक प्रतिनिधी आहे, भारतातली एक प्रतिनिधी आहे. गजेंद्रजी पण त्यांचंही तेच म्हणणं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयास आहे. गजेंद्रजी मी याच प्रश्नाकडे येणार आहे. लोक जनजागृतीची माध्यम म्हणून आपण मालिका, नाटक, चित्रपट या सगळ्यांकडे आपण पाहतो. मुळात ज्या उद्देशानं आपण या सगळ्याची निर्मिती करतो, हे सगळं लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो, एक दिग्दर्शक म्हणून काय वाटतं, लोक किती याला जवळून पाहतात किंवा लोक किती पेटून उठतात की नाही हे घडलं पाहिजे आणि मला हे करायचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जारशाही संपल्यानंतर रशियामध्ये एक फिल्म केली होती, ती जगातली पहिली एडिटेड फिल्म आहे. त्या फिल्ममध्ये नाविकांचे बंड अशी ती फिल्म होती आणि त्यात एडिट करून एक सिंह उठून उभा राहतोय असे शॉर्ट्स टाकले होते. त्या फिल्मचा इतका प्रचंड परिणाम झाला, पुढे इटलीमध्ये मुसोलिनीने ती फिल्म त्याचं कॅम्पेन म्हणून वापरली की काय पद्धतीने लोक उभे राहतात आणि मुसोलिनी त्यातला पुढे जाऊन हुकुमशाह झाला. तर हे असं माध्यम आहे की ज्याला इतक्या ताकदीने वापरता येऊ शकतं. दुर्दैवाने आत्ताच्या काळामध्ये हा परिणाम इतका होईल का याच्याविषयी आता मात्र मी साशंक आहे. याचं कारण असं आहे की मध्ये भवरी देवीवर सिनेमा येऊन गेला किंवा मॅनिटरी येऊन गेला किंवा असे काही सत्य घटनांच्या रिएक्शन्सवरती सिनेमे प्रतिक्रिया म्हणून सिनेमे आले होते. त्याचा सोसायटीवर किती परिणाम झाला हे तपासून पाहायला पाहिजे. खूप परिणाम करणारे माध्यम म्हणून ऑडिओ व्हिज्युअलकडे बघितलं जात असेल,
पण गर्दी इतकी झाली आणि आपल्या टोटल जगण्याची अलाइनमेंटच गेली आहे सोसायटीची असं मला आता वाटू लागलेलं आहे. कारण आपण एकीकडे खूप गंभीर प्रश्न दाखवत असतो मीडियावरती, इतकी लोक मेली, इतकं मोठा बॉम्बस्फोट झाला, काय 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 त्याची चित्रण आपण गेलेली असतात, मध्येच ब्रेक येतो आणि कुछ मिठा हो जाय वगैरे आपण म्हणतो, तर आपण काय आहोत? बरोबर आहे, ही सिस्टीम एक त्या त्या प्रकारची सिस्टीम आहे, जाहिराती हव्यात, त्याच्यावरती सगळा डोलारा उभा आहे वगैरे वगैरे, पण हा सगळा आता विचार करण्याची वेळ आलेली नाही का? निश्चितपणे निश्चितपणे. या संपूर्ण जसं आता गजेंद्रजी म्हणाले, मी तुला असा प्रश्न विचारेन की ज्या वेळेला हे सगळं करत असताना मुंबईवरती अशी संकट येण्याचा हा काही 26 अकरा हा काही पहिला घटना नव्हे, त्याच्या अगोदर अशा अनेक घटना घडल्या आणि त्याच्यानंतर पण घडल्या. मुंबईकरांचं स्पिरिट, मुंबईकरांचं स्पिरिट म्हणून आता प्रसारमाध्यमं असतील, वृत्तपत्र असतील, व्हॉट एव्हर जे काही असेल, किंवा इव्हन मुंबईकर सुद्धा की हे आमचं स्पिरिट आहे म्हणून दुसऱ्या दिवशी बॅग उचलून कामाला जातात आणि ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, दैनंदिन आयुष्य झालेलं आहे. पण आता खरंच हे मुंबईचं स्पिरिट वाटतं? नाही, मला आता हे मुंबईचं स्पिरिट नाही वाटत. जसं मगाशी तुम्ही म्हणालात की हा नाईलाज आहे, आता हा नाईलाजच झालेला आहे. कारण का अनेकदा गजेंद्र सर बोलतात की असं मी बघतो आणि पाहिलंय की अरे तिकडे त्या स्टेशनला बॉम्बस्फोट झाला बरं का, त्या रस्त्याने येऊ नको, दुसऱ्या रस्त्याने. आपल्याला आता या क्षणी कसं झालंय माहितीये का, की ये रोजमर्रे की जिंदगी हो गई आहे, काहीही फरक पडत नाही. मी ऑलवेज आता कॉलेजेसमध्ये वगैरे फिरते आणि मी याचं एक मिशन हॅलो जयहिंद असंच चालवलेलं आहे. अगदी सत्यनारायणची पूजा असू दे नाहीतर काही, मी तिथे जाऊन कसाबच्या विरोधात बोलते. तिथे जाऊन मी एकच गोष्ट म्हणते की गिरके संभलना ये कल तक हमारी जरूरत थी लेकिन आज वही चीज हमें अपाहिज बना रही है. हे नका करू तुम्ही, आता त्याच्या विरुद्ध रिएक्ट व्हा. काय होतं आपण त्याच्यामुळे काय झालं माहिती, आपण रिएक्ट व्हायचं विसरलोय. की कालपर्यंत आमच्यावरती कोणीतरी चाल करून आला, शिवाजी जन्माला आला. कालपर्यंत आले इंग्रज, कब्जा केला आणि इतके सगळे आपले स्वातंत्र्य सैनिक जन्माला आले. आता आमच्यावर टेररिस्ट येतात चाल करून, आणि आम्हाला काही फरक पडत नाही. फरक पडायला पाहिजे. नाही फरक पडला तर हे होणार? दाखवा त्या तिकडच्या लोकांना, हे दाखवा की तुमच्याकडच्या लोकांनी आमच्याकडचे माणसं नाही मुंगीगिरी चिरडली ना भारतीय, तर आम्ही तुम्हाला असे चिरडू की विचार करायला सुद्धा घाबराल तुम्ही. ते घाबरणारच नाहीये, ते इथे बसून मजा. म्हणजे इकडे 26/11 जेव्हा 3 दिवस चालू होता तेव्हा मीडियावरून त्यांना सगळ्या खबरी मिळत होत्या, ते तिथून तिकडून सगळं ऑपरेट करत होते, सगळ्या गोष्टी छान चालल्या होत्या. म्हणजे बरं, इथे आता 13/7 उदाहरण, हिरापन्नामध्ये बॉम्बस्फोट झाला. बरोबर, बॉम्बस्फोट झाला, दुसऱ्या दिवशी दुकानं उघडून बिझनेस करायला सगळे बसले होते हिरापन्नात. किती वाईट आहे हे. म्हणजे आपण थंड रक्ताची माणसं होत चाललोय. म्हणजे आपण नक्की कोण हा प्रश्न स्वतःलाच आपण विचारला पाहिजे. मी येतो तुझ्याकडे परत. बॉम्बस्फोट सोडून द्या, एखादा रस्त्यावरती झालेला अपघात ज्या वेळेला आपण पाहतो, एखादा माणूस तडफडतोय रस्त्यावरती आपण पाहतो, पण आपल्याकडे वेळ नसतो, माझं कॉलेजचं टायमिंग झालंय, आपण त्याला उचलून बाबा तुला किती लागलंय एवढं विचारण्याची देखील तसदी आपण आजच्या काळामध्ये घेत नाही, त्याच्या पाठीमागे काय असावं असं तुला वाटतं? जे आमच्यासारखी विद्यार्थी असतात ते तर हे घाबरतात, पोलीस उलटा आमच्या आपल्यावर आले पाहिजे का, आपल्यावर कुठली केस नाही आली पाहिजे, तुमच्यावर इन्क्वायरी कधी बोलतात की बाबा चला या तारखेवर या तारखेवर या तारखेवर झाला, आपल्याला वेळ नसतं. पहिल्या वर्षात ते घाबरतात, केस पडली तर तारखेवर कोण जाणार तिकडे, आणि त्याला तुम्ही ओळखतात का, असे बरेच प्रश्न आपल्याला विचारतात पोलिसांकडून. मग त्यांना पोरं आधी घाबरतात, मग सामाजिक जे आपले लोक आहेत त्यांचे विचार काय, ते सगळ्यांच्या हे जे विचार असेल का, ह्याला आता लागलाय कोणी गाडीवर कोणी उडवलं, तो गाडीवर निघून पळून गेला, जेव्हा आपण तिकडे जाऊ त्याला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, हॉस्पिटलमध्ये आपल्याला हेच विचारतात की आधी तुम्ही तक्रार केली आहे का, ह्याच्या आधी केस बनेल, त्याला आधी पहिला कोण सॉल्व्ह नाही करत की बाबा याला एवढं रक्त वाहतं वगैरे. पहिला याला बोलतात पोलीस स्टेशनला घेऊन जावा, ह्याची केस करा, ह्याची केस, मग नंतर आम्ही ह्याला हात लावू. मी एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबणार आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो त्याने मांडलाय, लोकांच्या मनामध्ये असणारी ही भीती आहे आणि ती भीतीच कशी लोकांना मदत करण्यापासून पाठी ठेवते याच्याबद्दलचा तो बोललाय. मला एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबायचं, पण ब्रेक नंतर या पाठीमागची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेविषयी मी या दोघांशी बोलणार आहे. तुर्तास घेऊया पुन्हा एकदा एक छोटीशी विचारते.
थांबलेला जन्म त्या आधीनंतर जरावर्या पावला कुठं बरं मीच माझे ओझे आणि मीच भारवा